ऍक्च्युली शेअर मार्केट बद्दल आपल्याला सगळ्यांना कुतूहल असतं आणि एका प्रकारची भीती असते, बिकॉज दिस इज देर इज अ लॅक ऑफ नॉलेज. आणि आपल्याला कोणी हे कसं हँडल करायचं कधी शिकवलं नसतं आणि ज्यांना येतात ते कधी कोणाला शिकवणार नाहीत. त्यामुळे मॅम इज द बेस्ट पर्सन टू लर्न फ्रॉम आणि अशा टिप्सवर वगैरे काम करू नये. आय फील दॅट आपण आपली स्ट्रॅटेजी शिकून हे जे फॉर्म्युलेज आहेत हे जे स्ट्रॅटेजीज आहेत ते स्वतः शिकून स्वतः डिराईव्ह करूनच काम करावं हे माझं मत आहे. आणि असंच प्रत्येकानी म्हणजे हाच फॉर्म्युला लोकांनी पुढे न्यावा. आणि शीतल मॅम इज द बेस्ट ऑफकोर्स, नो डाऊट अबाउट इट. मला असं वाटतं की मी जे काय त्यांना फीज वगैरे दिली आहे ती मी 5 दिवसात पूर्ण वसूल केली आहे थँक्स टू हर. आणि हिम्मत होते आता माझी स्वतः ट्रेड करायची आणि 2 दिवस मी ट्रेड केलं आहे आणि मला छोटा का होईना प्रॉफिट मिळालेला आहे. अजून छोटाच पल्ला गाठलाय, पुढचा पल्ला गाठायचा बाकी आहे. थँक्स टू यू मॅम. जो कन्सेप्ट होता की हाऊसवाईफ काही करायला पाहिजे तो आता होईल. मला अजूनही आठवते की मी घरी होते आणि मला काहीतरी करायचं होतं. आता प्रत्येक घरी असणाऱ्या मॉम्सला काय सांगाल? आपल्याला आपले कमिटमेंट असतातच, त्याला आपण त्या कमिटमेंट्सला आपण पाठ फिरवू शकत नाही. पण त्या कमिटमेंट सांभाळताना सुद्धा आपले एज्युकेशन जे आहे जे आपलं नॉलेज आहे त्याला थोडंसं शार्पन करून त्याला थोडंसं एनहान्स करून आणि थोडीशी इन्व्हेस्टमेंट करून वी कॅन अर्न गुड फॉर लॉंग टर्म. त्यामुळे हे बेसिक लर्निंग खूप इम्पॉर्टंट आहे. आणि पुढे जाऊन आपण आपल्या मुलांना पण टेस्ट देणार आहे. कुठल्या मुलांना कुठल्याही मॅनेजमेंटच्या डिग्रीमध्ये हे ट्रेडिंग कसं करायचं काय करायचं कोणी शिकवणार नाही. म्हणजे एका फॅमिलीला फायनान्शियल लिटरसी देण्यासाठी सुद्धा हाऊसवाईफने हे शिकणं खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही तुमच्या मुलांना आणि मुलींना फायनान्शियली इंडिपेंडेंट करू शकता ह्याच्याने. म्युच्युअल फंड म्हणून नका, कॉल पुट फ्युचर ऑलमोस्ट शेअर सगळंच आपण कव्हर केलेलं आहे. म्हणजे एका फॅमिलीला फायनान्शियली स्टेबल करण्यासाठी आपण सगळीच ऍस्पेक्ट शिकलेलो आहोत. पैसे नुसते टॅक्स वरी स्पेंड करण्याच्या व्यतिरिक्त बरेच पर्याय असतात, तर ते आपल्याला माहिती असणं खूप जरुरी आहे. तुम्ही आता सांगितलंच आहे मुलांबद्दल, ते सांगते माझे दोन्ही मुलं 12वी नंतर स्वतःचा पॉकेट मनी स्वतः काढतात. सिरियसली हे गरजेचं आहे. नॉट ओनली पॉकेट मनी, समजा उद्या त्यांच्या लाईफ मध्ये बघा कसं असतं. आता समजा मी MBBS केलं, नॉट नेसेसरीली 4 वर्षानंतर ते मला हॅपीनेस देईल. समजा मी हॉटेल मॅनेजमेंट केलं, नॉट नेसेसरीली ते कोर्स संपल्यानंतर ते मला हॅपीनेस देईल. पण ते आपलं हॅपीनेस शोधताना कमसे कम आपलं सर्व्हायवल तर झालं पाहिजे. एक्झॅक्टली. नाहीतर लोक बिचारे कितीतरी लोक आहेत की त्यांना त्यांच्या आवडीचा जॉब नाहीये, त्यांना त्याच्यात कोंडले गेलेले आहेत. दे डोंट हॅव अ चॉईस. ही जर फायनान्शियल स्टेबिलिटी त्यांच्याजवळ असती तर त्यांनी ते जे चाललंय ते बंद करून आपले हॅपीनेस शोधू शकले असते. पण बऱ्याच लोकांना ते म्हणतात ना ते फ्रीडम मिळत नाही. ते पण खूप गरजेचं आहे. फायनान्शियल सिक्युरिटी असली ना की सगळ्या चॉईसेस ओपन होतात. म्हणजे मी न्यूमरोलॉजी एस्ट्रोलॉजी स्टॉक मार्केट मध्ये भेटते ना, तर ते एकच म्हणजे ऑलमोस्ट काही अपवाद वगळता एकच सगळ्यांचा मोठा इश्यू असतो की फायनान्शियल सिक्युरिटी आली की आम्हाला मेंटल पीस मिळेल, फॅमिली सुख मिळेल, सगळ्या गोष्टी मिळतात. कारण वन इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग आपल्या सगळ्यांसाठी ऍक्च्युली आपण ती करून ठेवली आहे. कारण त्याच्याशिवाय कुठलीच गोष्ट आपण विकतच घेऊ शकत नाही. म्हणजे हॅपीनेस पण विकत घ्यायचं तर तुम्हाला फायनान्शियल फ्रीडम हवंच आहे. हा रूल झाला आता सध्याला. आधी होतं की फॅमिली आहे, हॅपीनेस आहे, आता तसं काहीच नाही राहिलं. फायनान्स आहे तर सब